नमस्कार, जय महाराष्ट्र। आता अनेक लोकांचे फोन येतात की आमच्याकडे मका ज्वारी बाजरीचे केंद्र खरेदी केंद्र चालू करा, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करून आज कालपासूनच पाचोरा शेतकी संघ आणि भडगाव शेतकी संघामध्ये याची नोंदणी आपण चालू केलेली आहे। ही नोंदणी आटोपल्यानंतर काही टेक्निकल इश्यूज आहेत, निश्चितपणे एक दोन चार दिवसाच्या आत दोघही तालुक्यांमध्ये मका ज्वारी बाजरीची खरेदी हमी भावाने खरेदी केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासित मी आपल्याला करतो। कारण या संदर्भात उद्याच ज्या पद्धतीने जिनिंग मालकांच्या बरोबर मीटिंग आहे, त्याच पद्धतीने ह्या संदर्भातही मीटिंग मी उद्या कॉल केलेली आहे। उद्या निर्णय झाल्यानंतर मी पुन्हा आपल्याला कळवेल। एक पाचोरा शहरासाठीचा जो पाण्याचा विषय होता की मागच्या 10-15 दिवसापासून आपल्याला पाणी नाही, खरं म्हणजे हे अपयश म्हटलं तरी ते मला मान्य आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की आम्हाला असं वाटत होतं की अजूनही ते पाणी एक महिना पुरेल, परंतु दुर्दैवाने त्या केटीवेरच्या आजूबाजूला असलेल्या शेतकरी बांधवांनी स्वतःच्या पिकासाठी ते पाणी उचलण्याचा प्रयत्न केला। आता मी त्या सगळ्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवांना कर्मचाऱ्यांना आदेश केले, आजूबाजूच्या नदीच्या सगळ्या पाईपलाईनी तोडल्या आणि आता पाणी तिथं पोहोचलेलं आहे। नक्की आपण सगळेजण 24 तास घरात आहात, राज्य आणि केंद्राकडून किंवा आपल्या सगळ्यांकडून अशा वारंवार सूचना आहेत, आल्याबरोबर आंघोळ करा, घरून निघताना हात धुवा, घरी आल्याबरोबर हात धुवा सगळेजण घरात, त्याच्यामुळे पाणी लागायचं प्रमाण नक्की दुपटी तिपटीचं आहे, त्याच्यामुळे पाणी आपल्याला आवश्यकच आहे, त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही। उद्यापासूनच नगरपालिकेचं पाण्याच्या संदर्भातलं सुंदर नियोजन आपल्या शहरामध्ये होईल अशा पद्धतीचे आदेश सूचना मी नगरपालिकेचे सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत। उद्यापासून पाण्याचं नियोजन आपलं होणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील।